भोर नगरपालिकेने लागू केलेल्या करवाढी विरोधात भोरच्या नागरिकांनी नगरपालिकेवर धडक मोर्चा काढलाय. भोर बस स्थानक ते नगरपालिका असा भोर शहरातून काढलेल्या मोर्चामध्ये नागरिकांबरोबर काँग्रेस वगळता इतर सर्व राजकीय पक्षाचे स्थानिक नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी नगरपालिका प्रशासनाला जाग यावी यासाठी मोर्चा दरम्यान हलगी वाजवत मोर्चेकरांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. त्यानंतर नगरपालिकेचे मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांना करवाढी विरोधात निवेदन देण्यात आले. शहरातील सर्व नागरिकांनी जे भोर नगरपालिकेने बेकायदेशीरित्या घरपट्टी वाढ केलेली आहे, प्रत्येक जणांना प्रत्येक नागरिकाला प्रत्येक मालमत्तेला या ठिकाणी जवळजवळ डबल टिबल अशी घरपट्टी आलेली आहे. आणि हे करत असताना घरपट्टीची एजन्सी जी या ठिकाणी नेमली, शासनाचा 225 रुपयाचा रेट असताना या ठिकाणी 595 प्रमाणे पर मालमत्ता या ठिकाणी नगरपालिकेने दिलेलं आहे. जवळजवळ 48 लाखाचं टेंडर त्यात निघालं आहे. एवढा मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी नगरपालिकेत सर्वांनी मिळून केलेला आहे. ही बेकायदेशीर अशी घरपट्टी वाढली, त्यातून गेले 2-4 वर्ष कोविडमुळं असेल किंवा बेकारीमुळे असेल भोरच्या बाजारपेठेत 1 रुपयाचा धंदा राहिलेला नाही. प्रचंड अशी बेकारी आहे. भोरमधले युवक पुण्याला आणि शिरवळला कामाला जात आहेत. अशा परिस्थितीत कितपत योग्य आहे एवढी मोठी घरपट्टी वाढवणं? म्हणून आमच्या भोरमधील सर्व नागरिकांची एकच मागणी आहे की ही होणारी घरपट्टी आहे ती समूळ तुम्ही बंद करा आणि भोरच्या नागरिकांना त्यातून सुविधा द्या. ज्या गोरगरीब जनतेला वेळेवर घरपट्टी भरता येत नाही त्यांना 2% दराने दर महिना शास्ती या ठिकाणी लावली जाते. सावकारापेक्षा जास्त रेट या ठिकाणी भोर नगरपालिकेत घरपट्टीला शास्तीच्या रूपाने लावला जातो. ती शास्ती या ठिकाणी रद्द झाली पाहिजे. गेली अनेक वर्ष होणार अशी गॅसची विद्युत दाहिनी होणार होती, ती कुठं अडकली ते कळलं पाहिजे. या बऱ्याचशा मागण्यांसाठी आम्ही आज या ठिकाणी भोर शहरातले नागरिक रस्त्यावर उतरलेलो आहोत. 19 तारखेपर्यंत नगरपालिकेने आपल्याला मुदत दिलेली आहे, तर हरकती नोंदवायच्यात. त्या हरकती जास्तीत जास्त या ठिकाणी नागरिकांनी नोंदवाव्यात अशी विनंती करतो. आणि या मोर्चानंतर जर प्रशासनाने आमचं म्हणणं ऐकलं नाही आणि आमच्या मागण्या मान्य केलं नाही तर या पुढच्या काळात भोरमधले नागरिक परत एकदा रस्त्यावर उतरून भोर बंदची हाक देतील आणि नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना काळं बसतील.